हा कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनीचित्र मुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे. शांताबाई, परवा फार गंमत झाली. काय बरं? मी एका माझ्या मैत्रिणीला फोन केला. बर. आपल्या वेळची कॉलेज मधली. बर बर. तर तो तिच्या नवऱ्याने घेतला. तर मी म्हटलं, पुष्पा कुठं आहे? थांबा हा, मी इकडे बोलावतो. त्याने म्हणजे तिचा उल्लेख. हा, इकडे बोलावतो म्हणलं सगळ्या अंगावर काटा आला. मी म्हणले आणि एकदम म्हणलं फारच रोमॅन्टिक आहे बरं खाजून सुद्धा. म्हणून ही जुन्या काळची पद्धत जी आहे ना, हल्ली आपलं जरा काही झालं की ए विलास करून बायको हात मारतो, मला फार राग येतो. पण त्यांनी इकडे बोलावतो म्हणलं जे काही माधुर्य आहे जीवनातलं, मुग्ध शृंगार आहे, तो फार मला मजेशीर वाटला. मला एक गंमत आठवली की मागे एकदा मला वाटतं भालजींचा चित्रपट होता बाबांचा, तर त्या चित्रपटात एक फार सुरेख त्यांनी उल्लेख केला होता की असं कोणीतरी एका मुलीला विचारतं, अगं नवऱ्याचा एवढा उल्लेख करते तर नाव का घेत नाही? तेव्हा ती काय म्हणते की नाव घेतल्यानं चव जाते. चांगलंय की नाही? आणि म्हणून इकडे बोलावणं आलं तिकडे जाणं झालं. मालकांनी सांगते हो, ते म्हणते माणसं कुठे गेली? हो, माणसं घरकरीन, कारभारीन. हो, मी परवा एका ठिकाणी गेले होते ना, खेड्यातनं फिरत होते सहज. हो, मी म्हटलं घरदेणी कुठे गेलं? खुंटीवचं मुंडाचं गावाला गेले. अरे वा, किती बोलायची पद्धत मला खूप आवड. खुंटीवरचं मुंडासं म्हणजे नवऱ्याचं प्रतीक ते गेलेलं आहे बाहेर गावाला गेले. आणि एका ठिकाणी गेले तर मी म्हटलं की जरा तुझ्या नवऱ्याला भेटायचंय, बोलवते का? काय गं त्याचं नाव आहे? काय नाही, नावाचा आगाजा मागाव बसल्यात बघा. म्हणजे हे जे बोलायची पद्धत असते ह्याच्यामध्ये एक आदर आहे, आदर आहे, प्रेम आहे, प्रेम आहे, लज्जा आहे, संकोच सगळं त्याच्यात येतं. तर मला असं वाटतं की आजकाल आपल्या परीनं हे जरा कळावं. काय आहे, हल्ली मुलं मुली एकत्र शिकतात, प्रौढ होतात, एकमेकांच्या प्रेमात पडतात, अनुनय करतात, आणि त्यावेळी त्यांची खूप मैत्री असते. मग लग्नानंतरही ती मैत्रीचंच नातं पुढे चालू राहतं. आणि मग पूर्वीसारखंच एकमेकांना अरे जरे अगद अग असं नावानी साका मारतात ते. पण काय झालं तरी जुनी उखाण्यांची जी पद्धती आहे ना, तिच्यामध्ये खूप काव्य आहे, खूप गोडवा आहे.
यात मात्र शंका नाही. आणि खरं पाहिलं तर ना शांताबाई, ही उखाणा घालून नाव घ्यायची पद्धत तशी फार जुनी आहे. मला कुठेतरी वाचल्याचं आठवतंय, रुक्मिणी स्वयंवरात सुद्धा हा प्रसंग आलेला आहे. मी ते सांगते सगळं गमती गमतीचं. पण त्याच्या आधी हे बघा, एक मोठं मजेदार आहे बरं का, की संस्कृतमध्ये एक स्मृती चंद्रिका नावाचा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये पतीचं तर नाव नाहीच घ्यायचं पण आणि कुणाकुणाचं नाव घ्यायचं नाही, मोठ्या भावाचं सुद्धा. ते सांगितलंय बघा आता, आचार्यम चैव तत्पुत्रम तद्भार्याम दीक्षितम गुरुम पितरम वा पितृव्यम च मातुलम मातरम तथा हितैषणम च विद्वांसम श्वशुरम पतिरेव च न ब्रूयान नाम तो विद्वान मातुश्च भगिनीम तथा. म्हणजे गुरुचं नाव घ्यायचं नाही, आपल्या वडीलधाऱ्या माणसांचं नाव घ्यायचं नाही, पित्रांचं नाव घ्यायचं नाही, मामा आजोळची माणसं वडीलधारी आईची बहीण म्हणजे मावशी तिला सुद्धा नावानं हाका मारायची नाही. म्हणून आपण लावतो ना काहीतरी उपाधी, अक्का ताई माई काहीतरी लावतो. आणि याचं कारण असं म्हणे की वडीलधाऱ्यांच्या बद्दलचा आदर, भीती जरा मनामध्ये, संकोच दरारा, बरोबर आहे. आणि मुख्य म्हणजे पतीच्या संदर्भामध्ये लाजणं. कणकण कुतळी नवमन माती उभारल्या विथी चितारलं खाम आतीबाईच्या पोटी जलामलं राम. राम नाही म्हणले नाव नाही घेतले, नावासाठी वंजला गेले वंजाची बैल झुंजत आली. आरल्याव कारलं कुतमिरीव ठरलं. आईबापाच्या घरी कौतिक माळा, कौतिक माळ्यात लावली जाई उगवली बेट. भगवनराव शिंदेचं नशिबले मोठं नाही तर जवळकाराच्या पोरी मिळे असत्या कुठं. मी आमच्या मावशीकडे शेतावर गेले. बर, तर मावशीचे तिथं मालक बसले होते. त्यांना म्हणलं मावशी कुठे गेली हो, कवाच्या मी वाट बघते. ते म्हणले मी होतो मळ्यात. बर, सपान पडलं खळ्यात. काय मी होतो मळ्यात, सपान पडलं खळ्यात, नवरत्नाचा हार कोल्हापूरच्या अंबाबाईच्या गळ्यात. अरे वा, म्हणजे तुझी मावशी कोल्हापूरला गेली. बर बर, अरे बापरे, इतकंच लांबच संदर्भ का. आता यानंतर आणखी एक मला गंमत आठवली. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वर असे सुंदर दृष्टांत देतात एखाद्या विषयाचा खुलासा करताना किंवा स्पष्ट करताना, तर त्यांनी एक फार सुंदर असं सांगितलेलं आहे की जैसेन सांगणे वरी बाळा पतीसी रूप करी बोलू निमालेपणे विवरी अचर्चा. ते अचर्च म्हणजे ज्याला चर्चा करता येत नाही ज्याच्या संदर्भामध्ये, असं ते निराकार निर्गुण परब्रह्म. तर त्या परब्रह्माचा वर्णन कसं करायचं, परब्रह्माचं त्याचा खुलासा कसा करायचा, तर जैसे न सांगणे वरी बाळा पतीसी रूप करी. नववधू ही आपल्या पतीचा प्रत्यक्ष उल्लेख न करता, त्याचं नाव न घेता, सूचकतेनं, काही संदर्भानं, काही एखाद्या आविर्भावानं, नुसत्या दृष्टिक्षेपानं सुद्धा तो दाखवून देते आपल्याला कोण पती येतो, तसं या परब्रह्माचं वर्णन करायचं. आणि आपल्याजवळ काय असून दे नाही तर नसून दे. चंद्रमौळी घर, घरात एवढस तेवढस पोटभर खायला मिळायची, कारण जास्ती पंचायत नाही, परंतु कुठेतरी कथा कीर्तनात ऐकलेलं हो सगळं घुसडून द्यायचं. आणि मग जो काय उखाणा घालायचा त्या ऐकणारीची कंबरच बसली पाहिजे. कंबर बसली पाहिजे. हे बघा कसं मला मिळालेलं उखाण, कसं झुनझुन झुण्यात बसले होते मेण्यात, खणचोळी अंगात, सिंदूर भांगात, जायफळ वाटीत, लवंगा मुठीत, सोन्याची किल्ली चांदीचं कुलूप, हाती दिली किल्ली उघडली खोली, खोलीत होते हंडे सात, हंड्यात होती परात, परातीत भात, भातावरलं तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा चिरेबंदी वाळा, चंद्रभागेला पडला येडा. अहो राव, आता तुम्ही सगळ्या हातातलं काम सोडा, पण अगोदर मला माहेरला धाडा. मी रावाना धमकावून घ्यायची होती. फार गंभीर, चमकाविला अरे धमकाविला सारखं हे नवरा बायकोच्या बाबतीत सांगतोय. सरोजिनी, आताही उखाणे ऐकताना मलाही माझ्या लहानपणी ऐकलेले काही उखाणे आठवले, आणि अगदी आमच्या नातेवाईक लोकातल्या. माझी मावशी होती, तिच्या नवऱ्याचे खूप असं म्हणजे शेती बाग मळे वगैरे होते, आणि साहजिकच तिला मोठं त्याचं कौतुक होतं. तर तिला नाव घ्यायला सांगितलं की तिचा एक होगण आपला अमकाच ठरलेला होता. तो असा होता की काळी चंद्रकळा नेसून उभी होते बागात, तिकडून आले विठ्ठलराव म्हणाले काग तारा रागात. आणखी एक अशी आमच्या नात्यातली मुलगी होती बरं का, तर तिचा नवरा आपली खेड्यात नाटकं होतात ना, हौसेनं करतात लोक, त्या नाटकामध्ये त्याला कामं करायची फार हौस होती, आणि त्याचं त्या नाटकातलं काम करणं हिला फार आवडायचं. त्यामुळे तिने काय उखाणा घेतला की
सोन्याचे सागर गोटे पैठणीच्या घोळात, नवऱ्याचं नाव तर ज्ञानेश्वर तर ज्ञानू नाटकाच्या खेळात. अहो पण खेळातल्या माणसाला जर काही हे आवडलं नाही ना मग समोरच्या कोनाड्यात ठेवलं फुलपात्र बर नवरी आहे नक्षत्र पण नवरात असलं नेशपात्र नाटकात का म्हणजे हे बाकीच्या लोकांनी हे सांगायचं पण मला ते मगाचं झुंझुन मेण्यात होतं ना आणखी एखादा लांबलचक सांगा ना तसा. आता तुम्ही शेतातलंच सांगितलं म्हणून सांगता कारण त्यात बरंच काहीतरी इतिहास आणि भूगोल आणि आपली गावं बिवं आणि त्यांचं प्रसिद्धी आणि आपला रुबाब आणि आपला रुबाब बरोबर आहे. गावंडरीला पेरला भात भाताचा बांधला भारा आणून टाकला दारा गाई आली हुंगून गेली म्हैस आली खाऊन गेली म्हशीला झाला रेडा गाईला झाला पाडा आई बापानी दिला जांभळा घोडा जांभळ्या घोड्याची लुटुक लुटुक धाव नाही पाहिलं गाव गावाच्या लांब लांब देशी ठसे पडले चौदेशी चौदेशीचं उंबर गाज आणि रावांच्या मंदिराला शोभती तुरत ताज. काय शोभते तुरत ताज ती गोष्ट आहे की नाही घरातले असे झाडाचे तुरे काढून खोवले आणि हा जर आपल्याशी प्रेमानं वागत गावगाव हिंडून आला कुणाच्या नादाला नाही लागला तर तो तुरा ताजा राहतो आणि दुसरीकडे गेला तर तुरा नाही नाही. लोककथेमध्ये हा संदर्भ नेहमी येतो बरं का की जोवर तो तुरा असा ताजा टवटवीत राहिलेला आहे तोपर्यंत तिचं पातिव्रत्य अबाधित आहे किंवा त्याचं पातिव्रत्य अबाधित आहे पतिव्रत्य असं म्हणायचं व्रत. तर यात्रेच्या संदर्भाचे लोककथांच्या मध्ये येतात असे नाही. आणखी एक मला गंमत आठवली की आता एकनाथांसारखा कवी जर आपण पाहिला की एकनाथ प्रत्येक गोष्ट अध्यात्माशी आणून भिडवतात. आता रुक्मिणी स्वयंवर जे आहे ना माझं फार आवडतं काव्य एकनाथांचं. या रुक्मिणी स्वयंवरामध्ये एक असा प्रसंग त्यांनी वर्णन केलेला आहे की लग्न मंडपामध्ये जमलेली सगळी वडीलधारी मंडळी रुक्मिणीला पतीचं नाव घ्यायला सांगतात म्हणजे श्रीकृष्णाचं. आता तिथे एकनाथांचा अध्यात्म आलेला आहे की हा श्रीकृष्ण म्हणजे निराकार निर्गुण त्याला नाम नाही रूप नाही आणि त्याचं नाव घ्यायचं कसं. रुक्मिणी काय मनाशी विचार करते की सवयीची म्हणे कळले चित्ता गो इंद्रिया नियंता. गो शब्दाचा एक अर्थ म्हणजे गायी आणि दुसरा अर्थ म्हणजे आपली इंद्रिय. तर गो इंद्रियांचा हा नियंता आहेच परमेश्वर. याची गोवळा म्हणता दोष सर्वथा मज नाही. मग याला गोपाल नावाने जर मी संबोधलं तर काही दोष लागत नाही कारण तो अर्थही तिथे येतो. ऐसे विचारून वेल्हाळा लक्ष लाविले चरण कमळा वेगी पाय द्या गोपाळा भीमक बाळा बोलले. गोपाळा पाय पुढे करा म्हणजे मी हळद लावते असं ती म्हणाली. आणि गोपाळ शब्दामध्ये एकनाथांनी आपल्याला हवं असलेलं अध्यात्म तेही त्याच्यामध्ये अनुसूचित केलं. आणि एक मला ओवी आठवली याच्यावरून ह्या पाय पिवळे ना हो आमच्याकडे लग्नामध्ये त्या विहिणीला जर शोधून कशी काढायची बर तर त्याचं एक गंमत असे आणखी मिरवीची वर मई पिवळ्या पायानी दारी सई बाई ग सखू बाई पिवळ्या पायानी दारी म्हणजे नवरा मुलगा जसा पिवळ्या पाया शोधायचा तशी त्याची आई पण हो तिलाही असं म्हणजे हे लांब माखलेली असे हळद वगैरे लावणं. आता ह्या वेळेला ही आली तर काहीतर मागत असते का हो तिचं सगळी मर्जी राखायची हो मर्जी राखायची म्हणून आम्ही पोरीला काय काय देणार आहे हे सांगायचं. आंधण 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 चांदीचे घंगाळ आंघोळीला जरीकाठी धोतर नेसायला चंदनाचा पाठ बसायला केशरी गण लावायला भागवत वाचायला वा अध्यात्माचा स्पर्श आहे. दिल्लीचा आरसा बघायला समय मोराची चांदीचे गडवे पेले आज गंगा भागीरथीचं पाणी राजगिरी अत्तर सुगंधी वासाचं तेल उद्भवत्याची झाडं रांगोळी पुढं पाची पकवानाचं भोजन जेवाय वर तरे तरेच्या कोशिंबीर सतरंजीची शोभा पान पिकलं पुण्यात चुना लोणावळ्यात कात गोळ्या धारच्या येलदोडे इंदूरचे जायफळ नगराचं जायपत्री मद्रासची चिकन सुपारी सोलापूरची एवढं सामान वेड्याचं ताक बिलवराचं घुंगराचं अडकीत बागणीच वा वा बागणी तुमचं गाव उशा किनकापाच्या कराडच्या हंड्या झुमरांचा लखलकाट समया लावल्या 360 आणि रावांच्या जीवासाठी व्यह्य केला थाट. अरे वा 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 म्हणजे एवढे सगळ्या ठिकाणचे पै पाहुणे येणार आहेत काय काय घेऊ आले आणलं तर ठीक आहे नाहीतर हाय त्यात भागवून घ्या. एवढ्या बी कुणी गडबड केली आला आला रुखवत्याव ठेवली चंची हा ते रुखवताच एक सांग आला आला रुखवत्याव ठेवली चंची लोकाचं दागिन घालून हिंट्याची इन कोणची
ते रुखवताच काय ते सांगा ना जरा मला. आता हा जो रुखवत येतो ना ते नवऱ्या मुलाला जेवायला खायला भरपूर मिळावं. हरे तऱ्हेच्या हरे डेरे असतात. फराळाचे सगळे पदार्थ, पापड, एवढे मोठे लाडू असं सगळं घेऊन यायचं आणि त्याच्यावर असे विणलेले हातान रुमाल असे झाकायचे. तो ती बाई येते टेचात असे विरायचे आणि एक रुमाल उघडायचा सगळ्या भोवती आहेत बरं का. रुमाल उघडताना मग म्हणायचं रुखवतार फक्त खायचं नवरा नवरी म्हणते सिनेमाला कवा जायचं. रुखवतार रुखवत त्याच्यावर आरती आत उघडून मोठी विठ्ठल रुक्माची मोठते आल्याला रुखवत दानांना झोत आत उघडून मुक्ती साखरच पोत आल्याला रुखवत त्याच्यावरती त्यांची नवरी झाली आमची सता नाही तुमची. अरलक अरलक अरल्यावर परी बापा घरी डेरे दिलं रसं आलं रसं म्हणजे नाव घ्या नाव ना फुकट हळदीच्या वाट्या कुका चिक्या लाडू ताट नारायणराव जेवसलं समय लावल्या 360 चिकोडी नाणी लिपाणी पाणी कागलची राणी आली फार शाणी किलविल कोल्हापूरमध्ये शेष महाराजांचा किल्ला कराडी आला वेदगंगा दूधगंगा पंचगंगा पडली भीती जय जय पृथ्वी जयखंड काशी यमआर चौकले तुम्ही चला पंढरीशी मी करते एकादशी. आला आला रुखवत मांडवाचे दारे आत काय परी शेवाया सरे शेवाया नाजूक तेलच्या साजूक पानाच्या पट्ट्या खोबऱ्याच्या वाट्या गुळाचं खडं उडदाचं वड पापडहार हारी घारी सजुरी बुंदी बर्फी झुलाब झाले जिर साखर राईपुरी शेंडी सकट पाच नारळ डेटा सकट पिकली पिळ केळ दराक्ष हंजीर राम फुल करणी केली धनसंपत्तीच्या बळ रुखवत उघडते खडाखडी पाहिजे तलवर नावांचं नाव बी घेते पण अगोदर रुखवतावर ठेवायची चोळी पातळाची घडी अटी तटीत यायला लागले आणि जास्तीच त्यातनं भांडणं निघायला लागली तर मग असं सांगायला जाईल आईच्या माहेर चालाय जरा बेतानं घ्यायची. आता ह्या रुखवतावरनं मला आठवण झाली की काही वेळा फारच त्याच्यामध्ये गंमत असते बरं का. एक आता मला असं आठवतं की आला आला रुखवत दणाणला हंडा आला आला रुखवत दणाणला हंडा उघडून बघितलं तर अर्धाच मांडा आला आला रुखवत दणाणली वाडी उघडून बघितलं तर अर्धीच घडी. म्हणजे हाट पुष्कळ केला पण दमिळच्यात कसं बघा दमिळच्यात कशी बघा मांडवाच्या दारी शिद्याची वाटी विहिणीच्या कपाळाला पडली आठी बघून व्याही बसला तसाच उठी बाईला मातूर आला घुस्सा विहिणीबाईच्या घुस्सा पुरता काळा 20 भुयांची पालखी बसायला धाडा आवो आवो मला कशाला पालखी मी तर तुळशीच्या फुलापरात हलकी अगो बाई सदागती बसली सदागती बसली घालून मांडी तर मोडली किंवा पालखीची दांडी आणि झोकीन बघितलं तर तिचं वजन भरलं सव्वा खंडी. फारच छान आहे ते. मग तेवढ्या तिकडचा कुठला तरी बाप्या येतो म्हणतो बायाला मी लय गमज्या चालल्यात गा घालू काय का टिकमर देताना घ्या म्हणतोय कवापासून तर लय लावले काय सरोजिनी या उखाण्यामध्ये त्या नववधूचा विनय संकोच तिचा त्याच्यानंतर सासरच्या मंडळींच्या बद्दलचं प्रेम वैभव आपलं सासरचं त्याचा अभिमान हे सगळं त्याच्यामध्ये व्यक्त झालेलं असतं. आणि पूर्वी लग्नामध्ये किंवा अशा हळदी कुंकवाच्या वगैरे समारंभामध्ये या म्हाताऱ्या बायकांना नाव घ्यायचा आग्रह व्हायचा आणि किती द्या माझी आई उखाणं घ्यायची बरं का. काय चंदनाच्या पाटाला रुपयाचे ठस त्यांनी वर बस मला बाई कृष्णच सारखं दिस अगो बाई आणि मला बघून त्यासनी येत गालातल्या गालात हसू. आमच्या एक मोठ्या वहिनी कराडच्या वेणुताई माहित आहे हो माहिती तर त्या काय म्हणायच्या पाची पांडव सावी द्रुपदी यशवंतराव सारखे मिळाले पती देवा तुझा आभार मानू किती सुरेख आहे. हे सगळे उखाणे ऐकताना दोन तीन गोष्टी मला विशेष जाणवल्या. एक तर आपण कहाण्यांच्या बाबतीत जसं म्हणतो ना की तो गद्याच्या आणि पद्याच्या सीमा रेषेवरचा वाङ्मय प्रकार आहे तसे उखाणे जे आहेत ना हे देखील तसेच गद्य आणि पद्यांच्या सीमारेषेवरचे आहेत. छोटी छोटी वाक्य आहेत त्याच्यामध्ये यमक आहे त्याच्यामध्ये ताल अतिशय सुंदर रीतीने साधलेला आहे आणि वाङ्मयीन सौंदर्य कल्पना सौंदर्य तर आहेच आहे त्याच्यामध्ये. शांताबाई ह्याच्यापेक्षा गंमत आहे का मला एक उखाणं असं मिळालंय बरं की आला आला रुखवत मांडवाच्या दारी वाट सोडा पाट टाक पाट नव धोंडा बर चौरंग मांडा दात घालायला वासा वासा पुराना तुळीत तासा तोंड धुवायला हंडा हंडा पुराना रांधून मांडा
बारा पायल्यांच्या केल्या भाकरी नवऱ्याच्या घरी लय जण आहेत व चाकरी बारा पायलीच्या केल्या तेलच्या हिन म्हणते असतील शेळ्या कालच्या वा वा बघा ना बारा पायलीच्या केल्या तेलच्या इन म्हणते असतील शेळ्या कालच्या बारा पायलीच्या केल्या पिठाच्या इन म्हणते आता नाही इटायच्या अच्छा बारा पायलीच्या केल्या वड्या तर इन म्हणते झाल्या किंवा थोडे थोडे वा वा बारा पायलीच्या केला रस्सा इन म्हणते एवढा हो करेल कसा नाही करा की जरा पुरायच कस बारा पायलीची केली भज्जी इन म्हणते शेळी आहेत का ताजी वा बारा पायलीच्या केल्या रोट्या म्हणजे चपाती इन म्हणते नाही का मोठ्या लहान बारा पायलीच्या केल्या शेवया इन इन काय वाटेल ते केलं तरी जेवाया बारा पायलीचा केला भात तवा इनिनं धुतला हात तत्म युवा गेला अष्ट्याच्या पेटत घेतलं बारा खण साखनाची केली हिला चोळी साखनाची केली लाख पट्टी आणि रावानी जवा घेतली 60 रुपयाच्या ठुशीत तवा कुठे इनबाईच्या मनाची झाली कुशी म्हणजे एक लगीन करायचं झालं पोरीचं तर केवढा ऑटो पॅट बघा काय सांभाळायचं अतिशयोक्ती आहे याच्यामध्ये त्या अतिशयोक्तीमध्ये यांना विहिणींना संतुष्ट करणं पूर्वीच्या काळी केवढं कठीण असायचं अजून सुद्धा असतं अजून असतं काही काही प्रमाणामध्ये पण बऱ्याचशा समंजसय असतात पण ह्यात ना सगळे चांगले निभावून न्यावं ना म्हणून लगेच एखादी जरा वयस्कर बाई शहाणी सुरती ती येऊन कसं म्हणते आला आला रुकवत त्यात होती आरती उघडून बघते तर विठ्ठलाची मूर्ती अरे वा आला आला रुकवत त्यात होता मळा उघडून बघते तर विठ्ठलाचा चोखा मेळा वा आला आला रुकवत त्यात होता कुंकवाचा पुडा उघडून बघते तर चंद्रभागेला पडला येडा आला आला रुकवत त्यात होता हिरे माणिक उघडून बघते तर भक्त कुंडली आला आला रुकवत त्यात होती गोळी उघडून बघते तर वाल्मिकी कोळी आला आला रुकवत त्यात होतं फुल उघडून बघते तर गोभार गोऱ्या कुंभाराचं मूल आला आला रुकवत त्यात होतं उंबार उघडून बघते तर गोरा कुंभार आला आला रुकवत त्यात होता हात उघडून बघते तर गोरखनाथ चांदवडी फुलं राही रुक्मिणीच्या कानी आणि रावांचं नाव घेते मी त्यांची लाडकी राणी याच्यामध्ये ही कोणीतरी ही जी शहाणी सुरती बाई म्हणताना ही बहुतेक वारकरी संप्रदायातली असावी कारण पहा ना आता तिने या रुखवताच्या ओखाण्यामध्ये सगळं संतमंडळ आपल्या पुढे साक्षात उभं केलंय नाही आणि मग त्यामुळे काय होतं की वातावरण एकदम बदलतं खाली खुशाली उभी राहते आणि रुखवत स्वीकारला जातो आणि लगेच पंक्ती पडते बर बर सरोजिनी आता ह्या उखाण्यांच्या बरोबर मला दुसरे उखाणे आठवले फुगडी खेळताना म्हणतात ना मुली त्यालाही उखाणेच म्हणायचं ना थांबा थांबा हा अगं वैशांत मी विसरूनच गेले हा हो मी बोलवलं पोरींना खेळायला मी इथं काय बसली तुमच्या बरोबर बोला हा ते बघा पाऊस पडतो झिरी मरी भिंती झाल्या काळ्या काळ्या आणि सोनाराच्या पोरींच्या लांब बिग बाय करंड्यावर करंडा करंड्यावर मोर करंड्यावर मोर माझ्याशी फुगडी खेळते चंद्राची कोर चंद्राची कोर फुगडी खेळता खेळता जमीन झाली लाल जमीन झाली लाल माझ्याशी फुगडी खेळते पकवा धरी गार पकवा धरी गार सात गिरणे सोलापूर त्याला म्हणते ती पंढरपूर तिथं बांधला रथ रथ झाला जुना सीता पाठवली वना सीतारथी दया दया समजावी त्या पोरबाया पोर नव कार नव वरती कंबळ उगवली पाण्यात जिथे देवस्थान तिथे माझे ध्यान ब्रह्मदेवाचं अक्षर सटिवची शाही कालदासराव सरका जोडा तीर्भवनात नाही सोन्याचं मंगळसूत्र सोनाराने घडिलं शेख मकबूल नावासाठी एवढं काढिलं हरे हरे मेहंदी लागाय दोन हात शेख मकबूल का नाम लेती बिस्मिल्ला के साथ वाकडे तिकडी बाबळ होते टेकडावर शेख मकबूलचं नाव घेते डाडरच्या नाकावर 300 चा शालू 200 चा पदर वसुदेव पाटलाच्या नावाची कदर तर माझ्या प्रेमाची नदर